सत्ता टिकवायला, पद टिकवायला, संपत्ती टिकवायला आक्रमक गरीब मराठ्यावरच व्हावं लागणार आहे त्यामुळे. शेवटी जसं फडणवीस सांगतील तसं करावं लागत असतं. त्यांना कोणाला दोष नाही, सगळं फडणवीस घडून आणते. आणि फडणवीसांना कळत नाही की आपण किती संपवायला लागलो. हे जितके जितके आमदार बोलतील, मंत्री बोलतील, तितका तितका समाज खळून उठायला लागला. त्यांच्या पक्षातला समाज सुद्धा मराठ्यांचा प्रचंड आता त्यांच्यात खदखद निर्माण झाला. हे आपल्या लेकरासाठी लढायला कोणी नाही. जे आमदारांना मोठं केलं, ज्या मंत्र्यांना मोठं केलं मतं देऊन, तेच आज आपल्या आंदोलनाचे आपल्या लेकराच्या विरोधात बोलायला लागले. यांना आरक्षण मोठं वाटायला पाहिजे, परंतु आरक्षण यांना मोठं वाटत नाही. यांना पक्ष आणि नेता मोठा वाटतो. ही सगळ्यात मोठी चूक जीवनातली फडणवीस साहेब करायला लागले. कारण हे सोपं नाही. बाकीचे समाजाचे लोक बघा, कितकोणत्याही पक्षात राहतील पण आरक्षणाच्या बाजूने बोलतात, त्यांच्या त्यांच्यात विरोधात जात नाहीत आणि आंदोलन पण करत नाही. हे मात्र स्वतःचा पक्ष आणि स्वतःचा पक्ष त्यांच्या आणि त्यांचा नेता आणि स्वतःची संपत्ती वाचवायसाठी जातीच्या आरक्षणाच्या विरोधात. आपल्याला मोठं आरक्षण वाटलं पाहिजे. जसं बाकीच्यांना आरक्षण मोठं वाटतं, नेता आणि पक्ष मोठा नाही वाटत त्यांना, तसं यांना वाटणं अपेक्षित होतं. आणि मराठ्यांना ते ऐकायचं होतं यांच्या तोंडून की पक्ष नेता आमच्यासाठी मोठा नाही. कोणी निवडून येऊ किंवा कोणी पडो, आमच्यासाठी ते मोठं नाही. आमच्यासाठी आरक्षण मोठं आहे, कारण आमचा करोडो गोरगरीब समाज मोठा आहे आरक्षणामुळे होणारे. हा उद्देशांचा पाहिजे होता. परंतु आता देवेंद्र फडणवीस यांचे विचार जर चालवायचे म्हणलं यांना, तर यांना नाविलाजान तसं वागावं लागणार आहे. नसतं तो यांना झोप नाही होऊ देणार. यांना कामं दिलेली आहेत आणि काय आणि काय काय दिलेलं असेल. आता हे संपात्या वाचवायच्यात, त्याचं ऐकावंच लागणार आहे. नसतं ते तसलं आहे. मला तर लई डॅशिंग वाटत होतं ते फडणवीस, पण ते इतकं भेकड निघालं ते खोटं फशीत आहे असं माणसाला काय म्हणताय ते केस करीन आणि जेल मध्ये टाकी. म्हणजे हे लई सोपं राजकारण हाताळतो इथे. म्हणजे तो काम येत ना त्याला पुरोगामी विचारानं, मुरब्बीपणानं काम नाही करत. सत्तेच्या जोरावरती आणि त्याचा गैरवापर करून फक्त भेडायचं गोरगरीबाला किंवा त्या नेत्याला की तू आमचं ऐक नसता तुला जेलमध्ये टाकू. जसं की मला करायचा प्रयत्न केला, त्यांनी यासाठी नेऊ जेलमध्ये टाकेन म्हणलं, मला टाकन कुटुंबाला टाक, मी नेमोजित तुला गप बसलं. ते फक्त भेडीत आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस सरळ सरळ काम केलं पाहिजे. जनतेचे काम करणं त्यांची जबाबदारी. हे असले चोराच्या उलट्या बाबा, हे असलं नसलं पाहिजे. त्यांचे काम करणे जबाबदारी ते त्यांनी केलं पाहिजे. उगाच आमचेच लोक आमच्याच विरोधात घालून देऊन